नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पद्मजाज किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत पारंपरिक रेसिपी रव्याचे लाडू। अतिशय सुरेख होतात हे लाडू, तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी। चला तर मग सुरुवात करूया आपण। मी इथे 3 कप बारीक रवा घेतलेला आहे, 2 कप साखर घेतलेली आहे, 1 कप साजूक तूप, तसेच काही सुका मेवा आणि जवळपास 1 चमचा मी इथे विलायची पावडर घेतलेली आहे। मी इथे कढई घेतलेली आहे, यामध्ये आपण रवा घालून घेऊया। आता रवा आपल्याला अगदी सीम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। यानंतर आपण तूप घालून घेऊया, तूप आपण अर्धे घालून घेऊ आणि यानंतर जसे लागेल तसे घालून घेऊया आपण हळूहळू। रव्याचे लाडू करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही रवा कशा पद्धतीने भाजत आहात हे खूप महत्त्वाचे आहे। आपल्याला अगदी लो गॅसवरती रवा भाजावा लागतो आणि अगदी सतत हलवत राहावं लागते, कारण रवा कढईला चिकटण्याची शक्यता असते किंवा थोडासा कलर डार्क होण्याची शक्यता असते, त्यामुळे कंटिन्युअसली हलवावा लागतो आपल्याला इथे। त्यामुळे जवळपास 15 ते 20 मिनिट लागतात पूर्ण रवा भाजण्यासाठी। यानंतर आपण आणखी थोडेसे तूप घातलेले आहे आणि ते सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला रव्याचा कलरही डार्क जास्त होऊ द्यायचा नाहीये आणि रवाही खूप छान भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे गॅस शक्यतो आपल्याला लोच ठेवायचा आहे। मस्त असा स्मेल येत आहे, खूप छान, आणि तुम्ही पाहू शकता अगदी थोडासा कलर चेंज झालेला दिसेल तुम्हाला इथे। गॅस जर आपण थोडा जरी इथे वाढवला तरी अगदी लागलीच लाल होतो रवा, त्यामुळे स्ट्रिक्टली आपल्याला गॅस हा लोच ठेवायचा आहे। आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान भाजला गेला आहे आपला रवा। जवळपास मला इथे 20 ते 22 मिनिट लागलेले आहे रवा भाजण्यासाठी। हे पहा, तुम्हाला मी दाखवते, थोडासा मस्त भाजलेला आहे। यानंतर आपण आता पाक तयार करायला घेऊया। पाक तयार करण्यासाठी मी इथे 2 कप साखर ऑलरेडी घेतलेली आहे, त्यानुसार आपण इथे 1.5 कप पाणी घालणार आहोत। साखर घालून घेऊया आपण आता इथे। आता आपण हे छान उकळण्यासाठी ठेवून देऊया। इथे तुम्हाला अगदी हे परफेक्ट गोड होतात लाडू, पण तुम्हाला जर थोडेसे कमी गोड हवे असतील तर तुम्ही इथे साखर थोडीशी कमी करू शकता, पण हे परफेक्ट मेजरमेंट आहे। 3 कप रवा, 2 कप साखर, 1 कप तूप आणि पाक तयार करण्यासाठी 1.5 कप पाणी, अगदी परफेक्ट टेस्ट होते ह्या लाडूची। तुम्ही नक्की करून पहा आणि पाकाला छान उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता। पाक तयार होण्यासाठी जवळपास आपल्याला 6 ते 7 मिनिट लागतात आणि ऑलमोस्ट आपला पाक होत आलेला आहे। हे पहा, थोडासा चिकट झालेला आहे इथे। आपल्याला इथे लाडूसाठी परफेक्ट असा एकतारी पाक हवा आहे आणि तुम्ही पाहू शकता एकतारी पाक आपला अगदी छान झालेला आहे। आपण भाजलेल्या रव्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे काप आणि विलायची पावडर घातलेली आहे। यानंतर तयार केलेला पाक घालून घेऊया। हे अगदी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आता आपण। तुम्हाला इथे हे मिश्रण खूप पातळ झालेलं दिसेल, पण जवळपास 1/2 ते 1.5 तासानंतर आपल्याला छान याचे लाडू बांधता येतील। लाडू बांधण्या इतपत अगदी व्यवस्थित हे मिश्रण होतं, रवा मस्त पाक सोक करून घेतो आणि छान फुलतो। इथे आपण आधे मध्ये थोडंसं हलवून घेणार आहोत 1/2 ते 1.5 तासाच्या दरम्यान। एकदा दोनदा आपण हे मिश्रण हलवून घेणार आहोत, परत झाकून ठेवणार आहोत। याचा थोडा कमी जास्त वेळ होऊ शकतो लाडू बांधण्याच्या स्टेजवरती येईपर्यंत। आणि हे पहा, जवळपास 1 तास झालेला आहे आणि आता हे मिश्रण परफेक्ट स्टेजवरती आहे लाडू बांधण्यासाठी। आपण थोडेसे व्यवस्थित आणखी मिक्स करून घेऊया। मी इथे मध्ये 2 वेळेस
मिश्रण हलवून परत झाकून ठेवलेले होते, अगदी छान झालेले आहे। आता आपण लाडू बांधण्यासाठी सुरुवात करूया। मी इथे अगदी मीडियम साईजचे लाडू तयार करत आहे, तुम्हाला हवी ती साईज तुम्ही इथे करू शकता। आणि हे पहा, अगदी सुंदर खूप छान लाडू झालेला आहे। मी इथे डेकोरेट करण्यासाठी हाफ काजू घेतलेला आहे आणि त्यावरती एक किसमिस लावलेला आहे। डेकोरेशनच्या प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात, खूप व्हेरिएशन्स करतात यामध्ये। तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही डेकोरेट करू शकता लाडूला। आणि तुम्ही पाहू शकता अतिशय छान झालेला लाडू आहे आपला हा, खूप छान होता हे लाडू। आपण आणखी एक तयार करून घेऊया। रव्याचे लाडू करताना सुरुवातीला म्हणजे तुम्ही रवा अगदी परफेक्ट भाजला गेला पाहिजे आणि त्यानंतर पाक व्यवस्थित जमला पाहिजे। या दोन गोष्टी जर छान जमल्या तर खूप खूप सुंदर होतात हे लाडू। आणि तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि तुमचे लाडू कसे झाले ते सांगायला अजिबात विसरू नका, त्यासाठी नक्कीच कमेंट करा। हे पहा, हाही लाडू खूप छान झालेला आहे आपला। याच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत। आणि आपल्या फराळाच्या रेसिपीजमध्ये आणखी खूप सुंदर सुंदर रेसिपीज येणार आहेत। तुम्ही आणखीनही नवनवीन रेसिपीज सजेस्ट करत रहा, मी नक्कीच त्या दाखवण्याचा प्रयत्न करेल। हे पहा, हाही लाडू खूप छान झालेला आहे। आणि आजची ही आपली रवा लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि रेसिपी पाहायला जो वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद।